اليوم مي اسمي توغرام عبدي مي ويراوي باسنا كندري تنبوتي ما اجي ملغي شراوني ويرا हिच्या वेळेस मी 2011 मध्ये 12 मध्ये प्रेग्नंट होती आणि तेव्हा मी अंधेरीला राहायची अंधेरीवरून मरोळला मी चांदिवलीवरून मरोळला मी उपासनेला जायची आणि उपासनेला जातच होती पण मला ती पोटात असलेले स्टोन झाले होते एक साइडला 7.5 ml एक साइडला 8.5 ml दोन्ही साइडला स्टोन होते आणि ते स्टोन आम्ही डॉक्टरकडे गेलो तर अचानक पोटात दुखायला म्हणून गेलो तर डॉक्टर बोलले 3 दिवसात काही पण करून हे लेझरने ऑपरेशन करून काढावीच लागतील मग 3 दिवसाचाच प्रश्न होता त्यांनी 3 दिवसाच्या गोळ्या दिल्या परंतु पैसे सांगितले ते ॲडजस्ट होणार नव्हते म्हणून आम्ही 7 दिवसांनी गेलो तर त्यावेळेस बाबू आईची हरिद्रा देत होते हरिद्रा दिले तर मी बस पकडून चांदिवलीवरून बांद्रेला जाऊन ती हरिद्रा घेऊन आली आणि ते हरिद्रा पाण्यामध्ये घ्यायची ती हरिद्रा मी पाण्यामध्ये घेतली आणि 7व्या दिवशी मी ऑपरेशनला गेली ना तर डॉक्टरनी सोनोग्राफी बघितली तर सोनोग्राफीमध्ये चेक आधीच्या सोनोग्राफीमध्ये स्टोन दिसत होते पण जेव्हा पुन्हा सोनोग्राफी करायला घेतली ना तेव्हा एकही स्टोन नव्हता ते डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरने विचारलं कशासाठी ह्यांना बोलवली ह्यांचे स्टोन वगैरे म्हणजे ते बोलले की स्टोन आहे त्यांना तर स्टोन तर एकसुद्धा नाही आहे मग हे आईने दिलेलं हरिद्रा बापूने दिलेली त्या हरिद्रेमुळे ते सगळं झालं होतं ते एकही स्टोन नव्हता आणि माझं कुठलंही ऑपरेशन करता आले नाही हरिओम श्रीराम अंबद नाथ सवित